नवी मुंबईतील वाशी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध गुटखा पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. वाशी पोलिसांच्या टीमनं गुटखा वाहून नेणाऱ्या टेम्पोचा पाठलाग केला आणि त्यामध्ये टेम्पोसह विक्रीसाठी नेणारा माल देखील पकडलाय. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 9,60,000 गुटखा पकडण्यात आलाय. तसेच विक्रीसाठी नेणारा टेम्पो आणि गुटखा हस्तगत केला आहे. तर 2 आरोपींना देखील वाशी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे. माननीय पोलीस आयुक्त मुंबई श्री मिलिंद भारंबे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि नशयुक्त पदार्थ आहेत हे कोणी बाळगते विक्री करते ह्यांच्यावरती कारवाई करण्याचे सत्ताधीश मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनला दिले आहेत. तर त्यांना खबर मिळाली की एका टेम्पोमध्ये पुण्यावरून टेम्पोमध्ये गुटखा मुंबईकडे जात आहे. त्यानुसार आम्ही वासीगाव या ठिकाणी ट्रॅप लावला हायवेवरती. जसा तो टेम्पो आला तसा तो पकडला. पंचांना बोलून झडती घेतली असता त्यामध्ये राजनिवास हा सुगंधित पान मसाला त्याची किंमत आहे जवळपास 9,60,000 रुपये. 2 आरोपी अटक केलेत. एक आहे मोहम्मद शेख नौशाद अहमद शेख आणि दुसरा आहे सिद्धू अण्णाप्पा बोधने. त्यातला पहिला मुंबईचा राहणारा आहे दुसरा पुण्याचा राहणार आहे. या दोघांना अरेस्ट केले. त्यांना 22 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी डिमांड आहे. ब्युरो रिपोर्ट बातमीपत्रे.